त्यामुळे मला मोठं केलं या असल्या फालतू गोष्टी करू नका, इतिहास जाणून घ्या. छगन भुजबळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नव्हता आला. अजित पवार तुम्हाला भेटता आहेत, अजित पवार आणि तुमचं पवार घराणं घरामध्ये ठरवून साहेबांचा राजीनामा द्यायचा आणि मग काय करायचं तुम्ही करता आम्हाला सांगितलं होतं. जास्त काय मी त्याला किंमत देत नाही आणि ते जेवढे पुढे येतील तेवढ्या लवकर जे आहे त्यांच्या मतदारसंघामधून जाऊन त्यांना उत्तर देईल. होईल, लवकरच होईल, लवकरच होईल. आता काय की अजितदादा स्वतः म्हणजे इतर कार्यक्रम तर आहेच, काय ते शासन आपल्या दर्वघरी दरबारी काय, आणि त्याच्यानंतर जे आहे 17 तारखेला अधिवेशन आहे, आणखीन बरेचसं काही कामं जे आहेत पडलेले आहेत. काही काही आमदार जे पवारसाहेबांबरोबर दिसले पहिल्या 2-3 दिवसामध्ये ते सगळे परत येऊन ॲफिडेव्हिट करत आहेत, तर त्यांचं पण जे आहे ते कायदेशीर कागदपत्र ते तयार करायचं काम करतात. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर त्यांची सभा होईल असं त्यांनीच मला सांगितलं. झालं ते संपला विषय असं आहे की मीच बोललो नव्हतो, ते अगोदर राज ठाकरे बोलले होते, त्याच्यानंतर राणे बोलले होते, अनेक लोक बोलले होते. तो काही त्यांना म्हणजे खोचक असा तो शब्द नाही आहे. म्हणजे मला जे काही कळलं की मी पण विचार करतो की का हा वाक्प्रचार आला, त्यावेळेला त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. तेवढं एवढंच काय की विठ्ठल नाशिकमध्ये आहे, 2-4 बाजूने अशी सगळी उभे असतात, चला 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 असं करतात. तसं राजकारणामध्ये काही लोक जे आहेत सतत कारणाला लागलेले असतात, तिथंच थांबतात आणि मग ते जे काही राजकारण घडतं त्याच्यामुळे जे आहे इतर लोकांचं जे आहे कधी कधी कानावर जात नाही. असा काही त्याचा अर्थ असेल असं मला वाटतं, पण त्याच्या पाठीमागे कोणाचाही अपमान करण्याचा माझा तरी हेतू नाही आणि नसणार. सोडावं असं. आणि रोहित पवारला सांगा मी जानेवारी फेब्रुवारी 85 आमदार झालो, एप्रिल 85 मुंबईचा महापौर झालो, त्याच्यानंतर 4 महिन्यांनी तुमचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं या असल्या फालतू गोष्टी करू नका, इतिहास जाणून घ्या. छगन भुजबळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नव्हता आला पवारसाहेबांबरोबर काँग्रेसमध्ये, एक शिवसेनेचा नेता होतो मी, त्याला 2 वेळा आमदार झालेलो, त्यावेळेस सुद्धा आमदारच होतो मी आणि 2 वेळा महापौर होतो. ठीक आहे, आज किती दिवस चाललेला आहे, अजित पवार तुम्हाला भेटता आहेत, अजित पवार आणि तुमचं पवार घराणं घरामध्ये ठरवून साहेबांचा राजीनामा द्यायचा आणि मग काय करायचं तुम्ही करता आम्हाला सांगितलं होतं. काय जास्त काय मी त्याला किंमत देत नाही आणि ते जेवढे पुढे येतील तेवढ्या लवकर जे आहे त्यांच्या मतदारसंघामधून जाऊन त्यांना उत्तर देईल. ठीक आहे, ठीक आहे, नवीन नाही ते चालूच आहे त्यांचं पुढे. आता मला माहिती असतं, तुम्ही सांगितलं असतं, पण चर्चा सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा खाते वाटप जाहीर होईल तेव्हा कळेलच आणि तुम्हाला सांगावंच लागेल. एवढं काय आपण काळजी करायचं कारण नाही, आपल्याला कल्पना आहे. महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार स्थापन झालं महिन्यानंतर दुसरं मंत्री म्हणजे मंत्रिमंडळामध्ये बाकीच्या लोकांना घेतलं आणि खाते वाटप झालं, त्यामुळे हे एवढं काही जास्त वेळ लागला तर असं काय नाही, त्याच्या तुलनात्मक दृष्टीने तर होईल. आता राष्ट्रवादीला मी आज पुणे दौऱ्यावर चाललेलो आहे आणि तिथे तर पाथर्डी फाट्यावर आपण छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन तर घेतलेलं आहे, परंतु आता खास पुण्याला जाऊन फुले वाड्यावर जाणार आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री माता यांच्या फुले वाड्यावर
मस्तक टेकून त्यांचे आशीर्वाद घेणार आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, फुलेवाडा हे आमच्यासाठी तर ऊर्जास्थान आहे. आणि नाशिकहून पुण्याला जाणार हे कळल्यानंतर अनेकांचे फोन आलेले आहेत. ठिकठिकाणी जे आहे कार्यकर्ते, त्यांनी सांगितलं गावातून या, ऊर्जेने रस्त्यात आम्ही स्वागत करू. सगळ्या ठिकाणी जमेल असं वाटत नाही, पण ते काही सगळ्या मंडळ सिन्न संगमने आळेफाटा नारायणगाव मुंचर राजगुरुनगर चाकण बेनके यांच्या घरी जायचं आहे. त्यानंतर पुढे बोळसे पाटलांनी काहीतरी दुपारी थांबायला सांगितलेलं आहे. आणि पुण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भेटी घेणार आहे, मग मुंबईला जाणार आहे. शपथ.